जेव्हा आपण रायडिंगला निघतो तेव्हा कधी पण एक आठवडा अगोदर तरी तुम्ही हे करत जावा, आपलं सर्व्हिसिंग किंवा चेक करत जावा गाडी, आणि सर्व्हिसिंग केलात तर एक आठवड्या अगोदर करा, कारण का एक आठवड्यात तो इश्यू समजतो काय होतोय. असा असा रोड आहे तो भंडारदरा साईडला नाही आहे, म्हणजे त्या साईडला. आणि भंडारदऱ्याची स्टोरी जेव्हा मी लास्ट ब्लॉग बनवलेला त्यात मध्ये नाही माहीत, पण माझा एक सीन झालेला की माझ्या मित्राची जो माझ्यासोबत होता माझा रायडर, जो रायडर पार्टनर होता त्याची गाडी आम्ही येत होतो तेव्हाच बंद पडली. आणि बंद पडली ती कोटी म्हणून एक रोड आहे तिकडे बंद पडली आणि ती चालूच होत नव्हती, ते बॅटरी इश्यू काहीतरी होता. तो सॉल्व केला आणि परत आम्ही भंडारदऱ्याला गेलो, भंडारदऱ्याला पोचलो आणि परत त्याची गाडी भंडारदऱ्याला जी आम्ही पोचलो तिकडे बंद ती बंदच झाली. बंद झाली आणि आम्ही तिकडे राहिलो, कॅम्पिंग गेली आणि दुसऱ्या दिवशी निघताना विचार केला की सकाळी शोधू गॅरेजला कोणतरी. सकाळी गॅरेजला शोधायला गेलो तर लॉकडाऊन मध्ये सर्व बंद होत. लॉकडाऊन मध्ये सर्व बंद होत तर गॅरेजला कोण भेटलाच नाही. आणि नंतर जो गोटीला आम्हाला भेटलेला तो आमच्यासाठी 40 का 50 किलोमीटर आला तिकडे, त्याने रिपेअर केली गाडी आणि गाडी रिपेअर झाली आणि तो गेला. आणि आम्ही परत गाडी स्टार्ट करतो तर गाडी थोडी चालली आणि डॅमच्या इकडे पोचून गाडी परत बंद, आणि तेव्हा ती चालूच होत नव्हती. आणि तेव्हा रात्रीचे 9:30 वाजलेले, घाटात गाडी बंद. मग आम्ही त्या कॅम्पिंगवाल्याला फोन केला आणि ट्रक टेम्पो मागवून आम्ही दोघांच्या गाड्या टाकल्या टेम्पोमध्ये आणि मग आम्ही टेम्पोने घरी आलो. असं झालंय, जेव्हा आपण रायडिंगला निघतो तेव्हा कधी पण एक आठवडा अगोदर तरी तुम्ही हे करत जावा, आपलं सर्व्हिसिंग किंवा चेक करत जावा गाडी. आणि सर्व्हिसिंग केलात तर एक आठवड्या अगोदर करा, कारण का एक आठवड्यात तो इश्यू समजतो काय होतोय. तुम्हाला 2 दिवसात समजणार नाही जर कधी झाला, कारण 2 दिवसा अगोदरच काहीतरी सर्व्हिसिंगचं केलेलं. म्हणून कधी पण लॉंग राईडला जात आहे, लॉंग राईडला जात आहे तर एक आठवड्या अगोदरच सर्व्हिसिंग करा. मूड तर खराब झालेलाच, कारण का त्याचे 10-15 हजारच खर्च झाले, 10-15 हजार त्यात खर्च झाले, त्याला ट्रीप खूप महागात पडली. मजा केली थोडीफार आम्ही, पण एवढी नाही केली, कारण का गाडी बंद होती, गाडीचं टेन्शन होतं, सकाळी कसं निघणार, दुसऱ्या दिवशी कधी पोचणार, हे टेन्शन होत. माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही गाडी रायडिंगला जाताय, लॉंग राईडला जाताय तर एक आठवड्या अगोदर किंवा 4-5 दिवसा अगोदर तरी गाडी सर्व्हिसिंग करा, चेक करा बरोबर कसं काय आहे, मग जावा. मोस्टली जर तुम्ही सोलो असाल तर ते करावंच लागेल. आता ऊन लागायला लागलंय, कडाक्याचं ऊन. झाले 11:30 वाजलेत आणि आम्ही आता
पुण्याला पोचलो आहे. अजून 2 तास लागतील. अंकस्त दाखवत आहेत, लागतील. ऑफिस नसेल तर अजून कमी टाइम लागेल. आम्ही थांबलोय 1 तास अगोदर पंचगणीच्या. आम्ही तिथून वाणीला जाऊन पंचगणीला जाणार आहे. 1 तासानंतर आम्ही लग्नानंतर मराठी मानला आणि सगळं असतं. नाश्ता झालाय आहे आईला आईवरून आई बर पंचगणी डायरेक्ट थोडा कसा सॉरी आहे. थँक्यू थँक्यू. बघ कुठे आहे पार्किंग. बाईक पार्किंग कुठे आहे? बाईक अंदर आहे. रिवर्स करून लावू.
तर आता आपण आलो आहे आपल्या रूम्स मध्ये. मी तुम्हाला एकदा रूम्स वर देतो आणि मग सांगतो काय काय प्राइस. 6 बेड्स आहेत इकडे, तिकडे 2, इकडे 2, आणि असा बघाल तर इकडे 2 आहेत. इकडे 2 आहेत आणि वॉशरूम शेअर चांगल्या क्वालिटी. तुम्ही वॉशरूम बाथरूम असे हे 2 बेड आमचे बघून तुम्हाला कळलंच असेल. आता वाजले संध्याकाळचे 7, थोडं डिनर करणार आणि मग थोडं फिरणार आणि मग उद्या सकाळी लवकर निघेल. का महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे आणि मग उद्या डायरेक्ट तुम्हाला मग व्लॉगवर भेटतो. ओके, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.